आज सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर राजकीय क्षेत्रात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्यात. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय. आगामी 25 वर्षातील प्रगतीसाठी देशाला सज्ज करणारा हा केंद्रीय अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आजचा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचं म्हटलंय. नेहमीप्रमाणेच केंद्रातील विरोधी पक्षांनी या अर्थसंकल्पावर टीका केली आहे, तर सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलंय. पण मोदीजींनी कोरोनावर जसं नियंत्रण आणलं, या देशातल्या 137 कोटी लोकांना आश्वासक वातावरण निर्माण केलं आणि कोरोनाच्या जवळजवळ तिसऱ्या लाटेमधूनही संपूर्ण देश बाहेर काढला, बरोबरीने विकास कामांना पैशाला कुठे कमी ठेवली नाही. आगामी 25 वर्षाचा विचार करून या देशामधल्या शेतीसाठी काय करता येईल, ह्या देशामधला रोजगार वाढवण्यासाठी काय करता येईल, ह्या देशातला पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी काय करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार करून हे बजेट झाल्यामुळे ह्या बजेटचं भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून मी स्वागत करतो. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी शेती क्षेत्राला समाधानकारक दिलासा मिळालेला नाही असं शेट्टी यांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी अर्थमंत्र्यांनी शेतीमाल खरेदीसाठी म्हणून 2,47,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली होती, पण गेल्या वर्षी सगळा शेतीमाल काय सरकारनं खरेदी केला नाही, पैसे सगळे खर्च झाले आणि कुठं शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदी आनंद दिसला नाही की आम्ही वावनं शेतीमाल खरेदी केला म्हणून. यावर्षी त्यामध्ये 10,000 कोटीची कपात केली आहे आणि 2,37,000 कोटी रुपये तरतूद केली आहे. म्हणजे जी तरतूद गेल्या वर्षापेक्षा कमी आहे 10,000 कोटीनं, तिथं स्वागत करण्यासारखं आहेच का याच्यामध्ये? शिवाय गेल्या वर्षी एकूण बजेटच्या 4.36% तरतूद ही शेतीसाठी होती, यावर्षी ती 3.76% इतकी तरतूद आहे. म्हणजे जवळपास 0.25% अर्थसंकल्पामध्ये शेतीचं बजेट कापण्यात आलेलं आहे. या बजेटचं कशासाठी स्वागत करायचं आणि का करायचं? तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं तोंड भरून कौतुक केलंय. हा अर्थसंकल्प भविष्याचा वेध घेणारा आणि सर्वसमावेशक असल्याचं त्यांनी म्हटलंय. यांनी आज जो अर्थसंकल्प मांडला, खऱ्या अर्थानं आत्मनिर्भर भारत आणि बलशाली भारत तयार करणारा आणि भविष्याच्या वेध घेणारा अर्थसंकल्प आहे असं आपण या अर्थसंकल्पाचं वर्णन करू शकतो. विशेषतः देशातल्या सगळ्या घटकांना समावेश करून घेणारा समावेशी अर्थसंकल्प आणि त्याचवेळी विकासाकडे देशाला नेणारा अर्थसंकल्प, अशा प्रकारे या अर्थसंकल्पाचं वर्णन करता येईल.